रामटेक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ पारशिवनी येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित जनसभेस उपस्थित राहून संबोधित केले. केंद्रातील मोदीजींच्या नेतृत्वातील सरकारने राज्यातील शिंदे फडणवीस व अजितदादांच्या सरकारने जनतेचे कल्याण केंद्रस्थानी नेऊन ठेवले, त्यामुळे केंद्र व राज्य सरकारना जनतेचे मनापासून समर्थन आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून राजू पारवे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला. जय भवानी. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाई आणि आपले कवाडे साहेबांचा कवाडे गट, महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि आपले खासदार कृपाल तुमानेजी, आमदार आशिषजी जयस्वाल आणि उमेदवार आपले राजू पारवे, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर, मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं म्हणजे हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून आपले राजू पारवे उमेदवार आहे. खरं म्हणजे मी सर्वप्रथम खासदार कृपाल तुमानेजी यांना धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो की यांनी आपल्या पक्षाचा आदेश, संघटनेचा आदेश, शरद सावंत मानून एक शिस्तीचं दर्शन घडून राजू पारवे सारख्या तरुणाला या ठिकाणी संधी दिली. हीच तर आपली महायुती असते, हीच आपली शिवसेनेची बाळासाहेबांची शिस्त असते, धर्मवीर आनंदगीय साहेबांची शिस्त असते. आणि म्हणून आज रामटेक हे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी प्रति अयोध्या म्हणतो आपण. आशिषने मला एकदा तिकडे तो गोपालजींनी घेऊन गेले वरती, कितीतरी मोठं प्राचीन मंदिर त्या ठिकाणी आपण पाहतो. आणि या रामटेक लोकसभा मतदारसंघाला एक ऐतिहासिक महत्व आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज रामटेक मतदारसंघ जो आहे, आज खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री देखील 10 तारखेला रामटेकला आपल्या सगळ्यांशी संवाद साधायला येणार आहेत.